राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कटिबद्ध आहे अशी प्रतिक्रिया जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी सात रस्ता येथील नियोजन भवन इथं प्रशासनातील विविध विभाग प्रमुखांची बैठक घेऊन ते निघाले असता माध्यमांशी बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कटिबद्ध असून महाविकास आघाडीतील आमचे नेते छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे शासन दरबारी ओबीसीचं प्रतिनिधित्व करत आहेत. न्यायालयीन प्रक्रिया देखील राज्य शासन ओबीसींची खंबीरपणे बाजू मांडेल अशी प्रतिक्रिया यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. महाविकास आघाडी सरकार हे ओबीसी आरक्षणाच्या बाजूने त्यांच्यासाठी जे जे काय करता येईल ते महाविकास आघाडी किंवा जी काय आपल्याला जी त्यांना मदत लागेल ती करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून केला जाईल. आमचे सर्वांचे नेते ज्येष्ठ या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय छगन भुजबळ साहेब या बाबतीत त्यांचा निश्चित प्रकारे पाठपुरावा हा त्यांचा निश्चित प्रकारे आहे. विजय वडेट्टीवार साहेबांचा पाठपुरावा आहे. त्यामुळे सगळ्याच घटकांना महाविकास त्यामुळे हे सरकार हे निश्चित प्रकारे ओबीसी आरक्षणाच्या बाजूने आहे. विद्यापीठात उभारण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारकासाठी 9 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून लवकरात लवकर यासंबंधीची पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहितीही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. 9 कोटी रुपये अंदाजे खर्च येणार आहे. त्यामध्ये साधारणतः 2.5 कोटी हे पुतळा उभारण्यासाठी लागणार आहेत आणि साधारणतः 7 कोटी हे बाजूचा परिसर सुशोभीकरण किंवा एक छोटं थिएटर की जिथं अहिल्यादेवींचं काम त्यांनी केलेलं एक त्यांचं त्यांच्या जीवनावरील त्यांचं संपूर्ण त्यामध्ये आपण सर्वांना त्यामध्ये ते एम्पी थिएटर टाईप आपण ते करणार आहोत आणि त्याबाबतीत अजितदादा पवारसाहेब यांनी काही सूचना केलेल्या आहेत की ह्याबाबतीत त्यांनी काही मुद्दे उपस्थित केलेत त्याची दुरुस्ती येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये दुरुस्ती करून हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल आणि शासन ताबडतोब त्याला दादांनी मंजुरी देतो म्हणून त्यांनी सर्वांना तिथंच मीटिंगमध्ये सांगितलं.